कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी होती, त्यामुळे हातावरती पोट असणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत होते। ही परिस्थिती बघता कोपरगाव शहरामधील मावळा ग्रुपच्या वतीनं 19 मार्चपासून 24 मेपर्यंत इंदिरानगर भागामधील गरजू कुटुंबांना मदतीचे हात पुढे करण्यात आले। यामध्ये मावळा ग्रुपचे संस्थापक फिरोज पठाण यांच्या संकल्पनेमधनं 2 महिन्यामध्ये तब्बल 3500 किराणा किटचं वाटप करण्यात आलंय। तसेच रमजान महिन्यात रोजा इफ्तारसाठी हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांना फळांचं वाटप करण्यात आलं। कोणताही जातीभेद न ठेवता मावळा ग्रुपनं ही सामाजिक कार्य केलं आहे, तसेच मदत कार्यात सातत्य कायम ठेवलंय। या अशा महान कार्याची 24 मे रोजी अमृत संजीवनीचे पराग संधान यांच्या उपस्थितीमध्ये सांगता झाली आणि शेवटच्या 1100 कुटुंबांना किराणा किटचं वाटप करण्यात आलं। या किटमध्ये भाजीपाला आणि ईद निमित्त मिठाईचं वाटप करण्यात आलं आहे। या सामाजिक कार्यामध्ये मावळा ग्रुपच्या प्रत्येक सदस्यानं अथक परिश्रम घेतलेत। यावेळी पराग संधान यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। हे लॉकडाऊनवाला तर 18 मार्चपासून झालेलं आहे। तेव्हापासून किराणाचे 4-5 वेळेस असे पॅकेज तयार करण्यात आले। त्याच्यानंतर उपास सोडण्यासाठी कमीत कमी 1400 ते 1500 असे कुटुंबांना दररोज एक फळाचं वाटप करायचं। आतापर्यंत किती असे किराणा किटचे तुम्ही वाटप केले असं? आतापर्यंत असे किराणा किटचे आम्ही हा 5वा ट्रम आहे किराणा किटचं। साधारणतः किती किट दिले असं? साधारणतः पहिले गेले 300, त्याच्यानंतर केले 400, मग 700 2 वेळेस आणि आत्ता 1100 1200 किट तयार केलं। ओके। रमजानचा महिना असल्यामुळं उपास सोडण्यासाठी सगळं असं भेदभाव न करता म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्या घरांमध्ये ना फ्रूटचं एक फ्रूट वाटप केलं। असं कमीत कमी 1400 1500 घरांमध्ये आम्ही दररोजचं फ्रूट देत होतो, फळं देत होतो। टरबूज वैजापूरून कमीत कमी 3-4 आयसर भरून आणले होते, 5-5 6 7 टनाचे। अजून काय काय फळं वाटले? अजून केळं वाटले, त्याच्यानंतर पपई वाटले, चिक्कू, खजूर। आम्ही आज सामाजिक उपक्रमाची ही जी सामाजिक उपक्रम करत होतो त्याची आज सांगता करणार आहे। त्यासाठी आम्ही संदन साहेब यांना बोलवलं होतं, त्यांनी त्यांचे मार्गदर्शन दिले व आज या ठिकाणी थांबण्यात येणार आहे। पूर्ण जगावर करोनाचं महासंकट आलेलं आहे। या महासंकटात प्रत्येकजण अडचणीत आलेला आहे। या अडचणीत मावळा ग्रुप संस्थापक फिरोजभाई पठाण व त्यांच्या सर्व सभासदांनी प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 1000 घरांमध्ये आज 65 दिवस झाले ते रोज किराणा, फळं, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू पोच करून फार मोठं सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे। मला आठवतं तसं फिरोजभाईंचा मावळा ग्रुपतर्फे कायमच कोणती आपत्ती आली तर ते प्रत्येक याच्यात पुढं असतात। मग ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा आरोग्याची साफसफाई असो प्रत्येक गोष्टीत त्यांचा पुढाकार असतो। त्याच प्रेरणेतून त्यांनी ॲम्ब्युलन्स सेवा पण चालू केलेली आहे। तर वेळोवेळी ते समाजासाठी धावून जात असतात, एक सामाजिक कार्यात धावून जात असतात व त्यांचे सर्व सहकारी पण त्यांना तेवढीच साथ देत असतात। तर आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलं त्याबद्दल मी त्यांना सर्व समाजाच्या वतीनं आमदार सौस्नेहला तताई कोल्हे, माननीय बिपिनदादा कोल्हे, विवेक भैया कोल्हे यांच्या वतीनं सर्व मावळा ग्रुपला मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे सर्व बांधवांना ईदच्या पण शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे मावळा ग्रुप ही सामाजिक संघटना यांच्या वतीने गेल्या 18 मार्चपासून जे आपले देशावर नव्हे तर संपूर्ण जगभर जे कोरोनारूपी संकट आलेले यानंतर जे देशामध्ये लॉकडाऊन सरकारने घोषित केला त्यानंतर लोकांना या भागामधील जो पूर्णतः झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय लोक राहत असल्यामुळे यांना काही काम नसल्यामुळे आमचे मावळा ग्रुप तसेच मावळा ग्रुपचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली 18 मार्चपासून या ठिकाणी लोकांना थोडासा फार किराणा वगैरे द्यायला सुरुवात केली का त्याच्यात रूपांतर आज 300-400 कुटुंबियांना देत होते, आज 1500 लोकांपर्यंत त्यांचं वाटप झालेलं आहे। तसेच रमजान महिन्यामध्ये का संपूर्ण मुस्लिम समाजच नव्हे तर सर्व हिंदू मुस्लिम इतर जाती धर्माच्या लोकांनासुद्धा साधारणतः 1500 घरांमध्ये फ्रूट वाटप ते जे फ्रूटचे प्रकार ते दिले तसेच आज या ठिकाणी किराणा वाटपसुद्धा चालू आहे। आणि आता सध्या सरकारने लॉकडाऊन शिथिल केलेलं आहे आणि जवळजवळ सर्वच व्यावसायिकांचे
आपले कामधंदे रोजीरोटी सुरू झालेले आहे। तर आज आम्ही मावळा ग्रुपच्या वतीने आज त्याची सांगता करीत आहोत। तर मावळा ग्रुपचे फिरोज भाई पाटा यांच्याबरोबर इलियास भाई, जावेद भाई, तसेच इतर जे सभासदांनी जे फिरोज भाई पाटा यांना साथ दिली, या सर्वांचे कौतुक करावं तेवढे थोडेच आहे। आणि यांच्या कार्य शुभेच्छा देतो। योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव।